आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. घरच्या गणपतीसाठी ना मला पुण्याला जावं लागणार आहे. अरे हा मी विसरले, तू दरवर्षी पुण्याला जातोस ना. ठीक, तू पुण्याहून परत आलास ना की सांग मला. गिरिजा नेहमी अशीच असत राहा. आता बाप्पा येणार आहेत ना, तू बघ त्यांच्या कृपेने हर्षदाचं लग्न एकदम चांगल्या पद्धतीत पार पडणार आहे. बघ हे बघ, त्यात काही वादच नाही. बाप्पा सगळी कार्य सिद्धीस नेतो. मी तर हर्षदाच्या लग्नासाठी काय काय ठरवलंय माहितीय. या मुलीचं खरंच कौतुक आहे. एवढी निरागस मुलगी खूप कमी वयात स्वतःच्या कुटुंबाचा भार एकट्याने स्वतःच्या खांद्यावर घेऊन उभी आहे. खरंच हॅट्स ऑफ आहे तुला गिरिजा. बाप्पा त्या मुलीला नेहमी अशीच हसत ठेव, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. आई आई, अगं बाय कुठे राहिली तू? हा आज गणपती आणायला जायचं, लक्षात नाही तुझ्या? अगं आई हॉस्पिटलमध्ये थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. पण हे बघ मी सगळं सामान आणलंय, माझ्या सगळं लक्षात आहे. चल लवकर तयार हो. हा प्राची, बाय तिच्यासाठी चाय टाका. हो आई. ताई आली आहे ना, मी जाऊ का मूर्ती आणायला? अगं मूर्तिकाराचा दोनदा फोन येऊन गेला मला. अरे पण प्रसाद. अगं त्याचं काय आहे, तो कुठे वेळेवर हजर असतो. ऐक ना मी जातो. गौरव तू जाऊन ये, मी पण फ्रेश होते आणि डेकोरेशन करायला घेते. बर तू टाक चाय. आणलंय ना सगळं बरोबर गो. छान दिसतय बघू. बघ ना वा. बर आई, हा दादा घरी येऊन परत बाहेर गेलाय का? तो घरी आलाच नाहीये. अग ताई दादानी माहिती. अगो त्याच काय गो, तो आला काय आणि नाही आला काय, काय फरक पडतो काय आपल्याला? त्याच्यासाठी दिवाळी दसरा गणपती सगळं म्हणजे फक्त दारू. तू सोड ना त्याचा विषय, जाऊ दे. हे छान दिसतंय हा, अजून काय काय लावायच्यात माळा? थांब मी आले. ए चिकट पट दे मला. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. अरे गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. अरे गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. उंदीर मामा की.
आई, फुलं फळं निरांजन अगरबत्ती हळद कुंकू पूजेची सगळी तयारी झाली आहे आणि नैवेद्य पण तयार आहे. पण पूजा करणार हो खरं? ओ प्रसाद कुठे आहे? नाही कसा घरातल्या थोरल्या पोरग्या गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पहिली पूजा करायची. अशी आपल्या मयेकर खानदानाची परंपरा शिरला का ना? हो काका, पण मग मोठा मुलगा जागेवरच नसला तर काय करायचं? बाप्पाला वाट बघत बसवायचं का? मग काय करायचं? मयेकर खानदानाची परंपरा मोडायची? असं कसं चालेल काका? हे नक्की कुठे गेलेत हे आपल्याला कोणालाच माहीत नाहीये. मला वाटतं ह्यांची वाट बघत बसण्यात काही अर्थ नाही. बरोबर आहे, मला पण असंच वाटतं. गौरव, जरा नाक्यावर बघून येतो का प्रसाद दिसतोय का? अगं आई, आता हे नेहमीच आहे, तो असाच नेहमी बाहेर असतो आणि त्याला शोधायला मी त्याच्या मागे. अगं आज सण आहे, आज कुठे जाऊ मी बाहेर? मी नाही जाणार. सगळीच गडबड होते. माझं लग्न पण एक मिनिट गौरव, आपण वाद नको ना घालूया. अरे या घरातला हर्षदाचा शेवटचा गणपती आहे, नंतर ती सासरी जाईल. निदान तिच्यासाठी तरी आपण समजून घेऊया. आई, पुढच्या वर्षी हर्षदा आणि विघ्नेश जोडीने येतील गणपतीच्या दर्शनाला. आता तसा होय. पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी बघू ना. आता काय करायचं? अरे बहिणी, काय करायचं म्हणजे